माझा आराध्य दैव शिवाजी महाराजांना मानाचा मुलगा तुम्हा आम्हा सर्वांना शिक्षणाच्या प्रवास पुढे आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासी समाजाचे दैवत भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतींना वंदन करतो. आज रानबाजा महोत्सव सर्वात ऋषी या आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित अनिलजी पाटील साहेब, माझे सहकारी अमोलजी पाटील, रुपाली पाटील, फतवा मॅडम, तसेच कृषी अधिकारी, तसेच आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख निलेशजी पाटील, गणेशजी पाटील आणि कृषी अधिकारी आणि सगळे कृषी सहाय्यक आणि माझ्या बनलेल्या जगाच्या कृषीने असलेले सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तसेच इथे आपल्या उपस्थित असलेले पत्रकार बंधू. आता कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांमधून मिळणारी माहिती जी आहे ती माहिती शेतकऱ्यांमध्ये पोहोचवण्याचं काम कृषी सहाय्यक आणि कृषी खात्याचे अधिकारी आपल्याला करत आहेत. पण आता अशी परिस्थिती आहे की कृषीमध्ये आपल्याला येणाऱ्या स्कीम ज्या स्कीम आहेत त्यासाठी आधी खूप लावलेल्या आहेत आणि त्या आधीला पात्र होणारे शेतकरी सुद्धा कमी होतात आणि बऱ्याचशा ज्या स्कीम आहेत त्या शेतकऱ्यांमध्ये पोहोचत नाहीये, त्या फक्त कागदोपत्री राहतात. काय होते की एखादी गोष्ट मागणी करायची असेल तर त्या मागणीसाठी तो शेतकरी तेवढा पात्र झाला पाहिजे, त्याचे लागणारे डॉक्युमेंट आहेत तेवढे त्यांच्याकडे उपलब्ध पाहिजेत. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं गोष्टी असतात का ते शेतकरी पात्र होत नाहीयेत, मग म्हणून त्या स्कीममध्ये अपंग होतात. परंतु कृषी सहाय्यक आणि कृषी अधिकारी मिळून जर कार्य केलं आणि त्याच्यामध्ये मिळणारं योगदान आहे त्यामुळे कृषी जे गट आहे आता गटाची जी संख्या आहे ती आपल्याला वाढवण्याची गरज आहे. तर एकटा शेतकरी जर असेल एखादी शेतकरी अवकाश जे आहे ते घ्यायचं झालं तर त्यासाठी आपल्याला तेवढे संपत्ती नसते. परंतु जर गटामार्फत घेतलं तर ती गटाची घेण्याची शक्ती जी आहे ती खूप मोठी चांगल्या गरज होते आणि गटाची शेती केल्यानंतर तुम्हाला आम्हाला अनुभव आहे ते चांगले येतात आणि गटाच्या शेतीमुळे आपल्याला उत्पन्न आहे किंवा आपल्याला मार्केटिंग ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला उपलब्ध होत आहेत. आता नैसर्गिक भाज्यांचा जो विषय आहे आमच्यापेक्षा जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती आहे, म्हणजे ज्या भाज्या आहेत किंवा गंधमुळे आहेत त्यापासून मिळणारे सगळे जे पोषक द्रव्य आहेत ते सगळे त्यांना माहिती आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा आयुर्वेद तेवढा आहे. मला वाटत नाही पूर्वीची लोक 105-110 वर्ष जगली परंतु आता 65 गाठतील असं मला अजिबात वाटत नाहीये. त्याला 50-55 वगैरे आपल्याला तुमचे म्हणजे आता तुमचा बीपी तुमचे शुगर सगळ्याच गोष्टी आपल्याला लागत झाले. आपण आता म्हणतोय की आपल्या जीवनामध्ये आपण ऑर्गॅनिक म्हणजे जे सेंद्रिय खत आहेत त्याचा वापर करून किंवा सेंद्रिय खत आहेत त्यांचा वापर करून आपण आहार घेतला पाहिजे. परंतु तसा आहार आपल्याला कदाचित मिळत नाहीये कारण आपण जे बाजारातून मार्केटमधून जे भाज्या घेऊन जातोय त्या सगळ्या खत वापरलेल्या आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला आधार होत आहे आणि भाजी मिळते 50 रुपयाची आणि त्याच्यावर उपचार मिळते 500 रुपयाची अशा आपल्या अवस्था आहे. म्हणून सगळ्या कृषी अधिकाऱ्यांना कृषी सहाय्यकांना शेतकरी बंधूंना एवढं की आपलं जे गोधन आहे किंवा काही म्हशी शेळी आहे या सर्वांचं व्यवस्थित पालन गोष्टी आहेत शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचवणार एवढ्या अपेक्षा व्यक्त करतो. मला कोणून गुरुबाई संधी आदर सन्मान केला त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो. जय विजय महाराष्ट्र. धन्यवाद. आपल्याला अतिशय शेवट त्या कार्यक्रमावर पुढे जायचं असल्यामुळे आणि धन्यवाद.